नमस्कार रसिक हो, नमस्कार। मी डॉक्टर योगेश जोशी सी इंडिया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो। साई वेन्सच्या वतीने घेऊन आलो आहोत एक नवा कोरा कार्यक्रम, आठवणीतील कविता। प्रत्येक रसिकाच्या मनातील हळवा कोपरा व्यापणारी, मनाला भावणारी एक कविता, मग ती स्वतः रचलेली असो किंवा वाचलेली, त्या कवितांची अनोखी मैफल आठवणीतील कविता। जीवन हा महागिरी कसे गाठावे शिखर, जीवन हा महागिरी कसे गाठावे शिखर, ठाई ठाई झरे वृक्ष चढणी सहो आधार, ठाई ठाई झरे वृक्ष चढणी सहो आधार। एका कवीने जीवनाला महापर्वताची उपमा दिली आहे। आयुष्यातील डोंगर चढताना आपल्याला थकायला होतं, पण त्यावेळी आपल्या आयुष्यातील जवळच्या माणसांच्या नात्यांचे प्रेमळ झरे आपल्याला आनंद देतात, पुढच्या प्रवासाला, जीवन प्रवासाला ऊर्जा देतात। आयुष्यात सुखदुःखाचा खेळ चालूच असतो, आयुष्यात सुखदुःखाचा खेळ चालूच असतो। हा जीवन प्रवास करताना ज्यावेळी आपण थकतो, आयुष्यातील चढण नकोशी वाटते, त्यावेळी आपल्या जवळच्यांचे प्रेम वृक्ष होऊन आपल्याला छाया देतात। अशाच पद्धतीची भावना घेऊन आपल्याकडे कवयित्री आल्या आहेत उत्तीर्णा धुरे। उत्तीर्णा पटू धुरे MBA आणि गेली 8 वर्षे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। गाणी ऐकणे, नवनवीन ठिकाणी फिरायला जाणे, कविता करणे हे त्यांचे छंद असून विविध ठिकाणी त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत आणि विविध वृत्तपत्रातून त्यांच्या कवितांना प्रसिद्धीसुद्धा प्राप्त झालेली आहे। आयुष्य कसं आहे, या आयुष्याची गंमत, या आयुष्यातले चढउतार त्यांच्या कवितेतून आपण जाणून घेऊया। नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आयुष्य। आयुष्य म्हणजे काय, फक्त जगणं आणि मरणं? आयुष्य म्हणजे काय, फक्त जगणं आणि मरणं? नव्हे, तर आयुष्य म्हणजे जगता जगता कीर्ती मिळवणे व कीर्ती मिळवता मिळवता मरण पत्करणे। आयुष्य म्हणजे काय, फक्त सुख घटाघट पिणं आणि दुःख चगळत बसणं? आयुष्य म्हणजे काय, फक्त सुख घटाघट पिणं आणि दुःख चगळत बसणं? नव्हे, तर आयुष्य म्हणजे दुःखातून सुखाची वाट काढणे आणि जीवनाचा निरंतर आनंद लुटणे। आयुष्य म्हणजे काय, फक्त जीवनात मिळणाऱ्या गोष्टींविषयी समाधान मानणं आणि अडचणीविषयी रडत राहणं? आयुष्य म्हणजे काय, फक्त जीवनात मिळणाऱ्या गोष्टींविषयी समाधान मानणं आणि अडचणीविषयी रडत राहणं? नव्हे, तर आयुष्य म्हणजे येणाऱ्या अडचणींवर मात करत करत यशाचे शिखर गाठणे। आयुष्य म्हणजे काय, फक्त चाकोरीबद्ध होऊन नेहमीच रटाळमय जीवन जगत राहणं? आयुष्य म्हणजे काय, फक्त चाकोरीबद्ध होऊन नेहमीच रटाळमय जीवन जगत राहणं? नव्हे, तर आयुष्य म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकत जाणे व शिकता शिकता आपल्या ज्ञानाचे भांडार विस्तारणे, आपल्या ज्ञानाचे भांडार विस्तारणे, आपल्या ज्ञानाचे भांडार विस्तारणे। काय वाटतं, खरंच आयुष्यात आपण सतत काही ना काहीतरी शिकलं पाहिजे। अनुभव हा आपला सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हणतात। आयुष्याचा जीवन प्रवास आपला अनेक जणांच्या साथीने होत असतो। काही जण मध्येच साथ सोडतात, पण एक व्यक्ती मात्र अशी असते जी आयुष्यभर आपली साथ सोडत नाही। जन्म दिल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती आपल्यासोबत असते, आणि अर्थात ती व्यक्ती म्हणजे आपली आई। आणि आईची कविता घेऊन आलेल्या आहेत उत्तीर्णा धुरी। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे आई। आई तू म्हणजे जीवन, तू म्हणजे प्रेम। आई तू म्हणजे जीवन, तू म्हणजे प्रेम। तू म्हणजे जीवनाचा अर्थ, तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ। आई तू माझे विश्व, तूच माझे सर्वस्व। आई तू माझे विश्व, तू माझे सर्वस्व। तू म्हणजे मायेचा झरा, तू म्हणजे सुखाच्या गारा। आई माझ्या जगण्याचा आधारस्तंभ तू। आई माझ्या जगण्याचा आधारस्तंभ तू।
श्रद्धा ही तू, भक्ती ही तू, जिकडे पहावे तिकडे तू, आई या आत्म्याला देहही दिलास तू आणि श्वासही, आई या आत्म्याला देहही दिलास तू आणि श्वासही, खरंच आई तू म्हणजे जीवन, खरंच आई तू म्हणजे जीवन, तू म्हणजे जीवन। वा, या आत्म्याला देह आणि श्वास देणारी आपली आई, खरंच तिला त्रिवार प्रणाम करून आज आपण याच ठिकाणी थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या कवीसोबत। तोपर्यंत पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आठवणीतील कविता, कधीही कुठेही केव्हाही सी इंडिया चॅनलवर। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उत्तीर्णा धुरी या ठिकाणी आल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।